नागपूरच्या गणेशपेठ पोलिसांनी एका आरोपीला गांजाची पाकिटं बनवत असताना रंगेहात अटक केली। ऑपरेशन थंडर अंतर्गत गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली। पोलिसांनी 3 किलो 716 ग्राम गांजा जप्त केला। या प्रकरणी दोघांना आरोपी बनवण्यात आले। शफीक अहमद अनीस अहमद असे अटकेतील आरोपीचे नाव असून ज्या व्यक्तीच्या घरी ही पाकिटे बनवली जात होती त्याचे नाव शेख अजहर शेख मजहर असल्याचं सांगण्यात आलं। पोलिसांनी दोघांनाही आरोपी केला आहे। अजहरच्या घरात एक व्यक्ती गांजाची पाकिटे बनवत असल्याची गुप्त माहिती गस्ती पथकाला मिळाली। पोलिसांनी वेळ न घालवता त्याच्या घराला घेराव करून छापा टाकला। पोलिसांना आरोपी शफीक गांजाची पाकिटे बनवत असल्याचं आढळून आलं। पोलिसांना घटनास्थळावरून 74,320 रुपये किमतीचा 3.716 किलो गांजा सापडला। आरोपीच्या कबुलीनुसार अजहरने त्याला 500 रुपये प्रतिदिवस या दराने गांजाचे पॅकेट बनवायचे काम दिले होते। शफीकला अटक करण्यात आली असून अझरचा शोध सुरू आहे। पोलिसांनी गांजा व्यतिरिक्त मोबाईल वजन काटा असा 80,000 रुपयाचा माल जप्त केला आहे। पोलिसांनी राबवत असलेल्या ऑपरेशन थंडर अंतर्गत ही कारवाई करण्यात आली।